पुण्यामधल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या 4 वर गेलेली, अत्यंत काळजीची बातमी ही आहे. हे जे दाम्पत्य ज्याला कोरोनाची लागण झाली होती त्यांच्याबरोबर आता त्यांची मुलगी आणि ड्रायव्हर जो वाहन चालक होता त्याची देखील पॉझिटिव्ह टेस्ट आलेली आहे. म्हणजे या चौघांना देखील कोरोना झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे. अत्यंत धक्कादायक हे सगळे. दुबईहून आलेल्या 35 जणांची नेमकी काय स्थिती आहे याबद्दल मात्र अनिश्चितता आहे. आणि सरकारच्या यादीमध्ये दुबईचं नाव का नव्हतं? जे बाहेरनं येत आहेत त्यांची चेकिंग करणाऱ्यांच्या यादीमध्ये, त्या देशांच्या यादीत दुबईचं नाव असायला हवं होतं. बघा, दुबईहून 1 मार्चला 40 जणांचा हा ग्रुप मुंबईमध्ये आला. 40 जणांमधले 37 महाराष्ट्रातले आणि 3 कर्नाटकातले होते. यातल्या या चौघांना, म्हणजे परत आलेले 3 आणि त्यांचा ड्रायव्हर मुलगी, यांना आता कोरोना झालेला आहे. मात्र जे अनआयडेंटिफाईड आहे, जे अनोळखी आहे, ज्यांची अजून ओळख पटलेली नाही आहे, ते नेमके लोक कुठे गेले, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ते गेलेले आहेत का, त्यांना कोरोना झाला असेल आणि त्यांच्यापासून इतरांना तो पोहोचला असेल तर काय, ही अत्यंत धक्कादायक आणि तितकीच मोठी बातमी. आणि राजेश टोपे, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंशी आम्ही बोललो काही क्षणांपूर्वी. काय म्हणाले टोपे, आपण ऐकूया. एक आहे की दोन जे काही पती पत्नी होते त्या पती पत्नींच तर आयसोलेशन वॉर्ड मध्ये आपण ठेवलेलं आहे, परंतु त्याचबरोबर आणखीन 2 पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. त्यांची मुलगी जी त्यांच्या बरोबर गेली होती तिचं पण पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले आहेत. आणि त्यांचा ड्रायव्हर, ज्या ड्रायव्हर बरोबर ते मागच्या 5-7 दिवसामध्ये एकत्र सगळेजण एकत्र होते, त्यामुळे असे 4 लोक आता त्या ठिकाणी झालेले आहेत पॉझिटिव्ह. ते 2 नाही, आता 4 झाले. आणि तो जो ग्रुप गेला होता विना वर्ल्ड या टुरिस्ट याच्या बरोबर, तर त्या कंपनीने जे 40 लोक गेले होते तर त्या सगळ्यांचे डेटा आहे, त्याच्यामुळे सगळ्यांची नावं आहेत आणि सगळ्यांची संपर्क पण झालेला आहे.